नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण तरंग ते चुंबकीय दिशादर्शक बनवणार आहोत आणि तेही अगदी साधे साहित्य वापरून पहिल्यांदा चुंबकीय दिशादर्शक म्हणजे काय हे जाणून घेऊया चुंबकीय दिशादर्शक हे एक दिशा दर्शवणारे साधन आहे हे जलवाहतुकीसाठी लागणारे एक महत्त्वाचे उपकरण आहे जे चुंबकीय क्षेत्राला प्रतिसाद देते तुम्ही तुमचे स्वतःचे चुंबकीय दिशादर्शक तयार करू शकता जे पाण्यामध्ये तरंगू शकते आणि दक्षिणोत्तर दिशा दर्शवते यासाठी आपल्याला अगदी साधे साहित्य लागणार आहे जसे की निओडिमियम मॅग्नेट्स सुई थर्मोकोल बॉल्स पाण्याने भरलेले भांडे आणि एक चुंबकीय दिशादर्शक एक शक्तिशाली चुंबक घ्या आणि सिंगल टच पद्धतीने त्याला सुईवर घासा शक्तिशाली चुंबक म्हणजे ज्याची चुंबकीय शक्ती सामान्य चुंबकापेक्षा खूप जास्त असते चुंबकीकरणाची सिंगल टच पद्धत म्हणजे काय ते जाणून घेऊया सिंगल टच पद्धत ही हलक्या लोखंडाला चुंबकामध्ये परावर्तित करण्याच्या आहे इथे चुंबकाचा एक ध्रुव उदाहरणार्थ उत्तर ध्रुव सुईच्या एका टोकाला ठेवला जातो आणि तिथून दुसऱ्या टोकापर्यंत घासला जातो हीच कृती परत एकदा केली जाते शक्तिशाली चुंबक बऱ्याच वेळा सुईवरून घासल्यानंतर सुईचे चुंबकीकरण होते तुम्हाला माहिती असेल की सुई ही लोखंडापासून बनलेली असते लोखंडापासून बनलेल्या सुईचे चुंबकामध्ये कसे रूपांतर होते ते पाहूया सामान्य स्थितीत चुंबकाकडे आकर्षित होणाऱ्या लोखंडाचे रूपांतर होत नाही कारण त्यातील चुंबकीय डोमेन्स एका विशिष्ट दिशेला संरेखित नसतात दुसरीकडे चुंबकाचे किंवा चुंबकीकरण केलेल्या लोखंडाचे सर्व डोमेन्स हे एका विशिष्ट दिशेला संरेखित असतात आपल्या या कृतीमध्ये सुरुवातीला सुईतील डोमेन्स संरेखित नव्हते जेव्हा सुईवर चुंबक घासली जाते तेव्हा सुईचे डोमेन्स एका विशिष्ट दिशेला संरेखित होतात आणि सुईचे चुंबकात रूपांतर होते सुईचे चुंबकात रूपांतर केल्यानंतर दोन स्टायरोफोमचे गोळे घ्या आणि त्यात सुई घाला जेणेकरून सुई पाण्याच्या पृष्ठभागावर सहज तरंगू शकेल येथे आपण स्टायरोफोम बॉल्सचा वापर फ्लोटर्स म्हणून करत आहोत तुमच्याकडे स्टायरोफोम बॉल्स नसतील तर तुम्ही पाण्यात तरंगू शकणारी कोणतीही हलकी सामग्री वापरू शकता आता पाण्याच्या भांड्यात सुई ठेवा आणि चुंबकीय सुईची दिशा पहा काही काळानंतर सुई उत्तर दक्षिण दिशेला स्थिर होते मग तुमच्या मनात प्रश्न येईल चुंबकीय सुई उत्तर आणि दक्षिण दिशा का दाखवते हो आपल्याला माहिती आहे की सर्व चुंबकाला दोन ध्रुव असतात एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव एकाच चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतो तसेच एका चुंब एका चुंबकाचा दक्षिण ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होतो आपल्या पृथ्वीवर देखील चुंबकीय ध्रुव आहेत जे पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवाच्या जवळ आहेत त्यामुळे होका यंत्राच्या किंवा दिशादर्शकाच्या सुईचे चुंबकीय ध्रुव पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाकडे आकर्षित होतात त्यामुळे चुंबकीय सुई नेहमी उत्तर आणि दक्षिण दिशा दाखवते येथे तुम्ही होका यंत्राच्या सहाय्याने तरंग त्या चुंबकीय सुईची खरी दिशा तपासू शकता आम्हाला आशा आहे की हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडला असेल अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा फ्लोटिंग मॅग्नेटिक कंपास म्हणजेच तरंगता चुंबकीय दिशादर्शक बनवू शकता धन्यवाद